नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कल्पना रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मसाला पोळी किंवा चपाती बनवतो आहे, तर खूप सोपी आहे ही बनवायला. आणि अशा प्रकारे जर तुम्ही मसाला पोळी छोट्या मुलांना बनवून दिली तर मुलं खूप खुश होतील, त्यांना पण ही पोळी खूप आवडेल. तसेच तुम्ही ही गरमागरम मसाला पोळी बनवून त्यांना टिफिनला पण देऊ शकता. खूप झटपट बनते, यासाठी काहीही खास तयारी करावी नाही लागत. अगदी झटपट आपण पोळीसाठी जे पीठ मळतो त्याचीच ही पोळी आपण बनवणार आहोत. तर बघा, मी पोळ्या चपात्या बनवण्याकरता एक 20 मिनिट झालेलं आहे, हे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ छान मुरलेलं आहे, त्यातला मी थोडासा गोळा घेतला आहे. आपण एकच मसाला पोळी बनवतो आहे, त्या मापाचा मी हा गोळा घेतला आहे. याला पोळीपाटावर थोडंसं तेल लावून मी मऊसूत करून घेतलेलं आहे. आता आपण याचे 2 उंडे बनवून घेतलेत, तर यांना छान आपण गोल आकार देऊया. आपल्याला 2 पोळ्या लाटायच्या, त्यामुळं 2 उंडे बनवून घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला पोळ्या किती मोठ्या किती छोट्या लाटायच्या त्यानुसार उंडे बनवून घ्या. कोरडं गव्हाचं पीठ लावून मी आता याची पोळी लाटून घेणार आहे. या पोळीला मी घडी घालणार नाही आहे किंवा दुमडणार नाही आहे. एकदम साधी प्लेन पोळी लाटलेली आहे, शक्यतो पातळ लाटायची आणि एकसारखी लाटायची. बघा, आपली पोळी तयार आहे. आता आपण ह्या पोळीला प्लेटमध्ये काढून साईडला ठेवूया आणि सेम अशाच प्रकारे दुसरी पण पोळी लाटून घेऊया. आपल्याला ह्या पहिल्या 2 पोळ्या थोड्या पातळ लाटायच्या आहेत, कारण आपण ह्या पोळ्या एकमेकींवर ठेवणार आहोत नंतर, त्यामुळं तो उंडा भरपूर मोठा होतो. तर मी आता ही दुसरी पण लाटून घेतलेली आहे. बघा, तर ह्या ज्या 2 पोळ्या आहेत, ह्या 2 पोळ्यांच्या मध्यभागी एका पोळीवर तुम्ही मसाला भरून दुसरी पोळी त्यावरती घालून लाटण्याने लाटूनसुद्धा मसाला पोळी चपाती बनवू शकता. परंतु याला लेयर सुटत नाही, फक्त 2च लेयर येतात, खालचा आणि वरचा. तर आता मी एक पोळी, बघा, पोळीपाटाव घेतली. आपल्याला भरपूर साऱ्या लेयर्स पडदे असणारी पोळी बनवायची. याला मी तेल लावून घेतलं आहे, तेल भरपूर लावायचं म्हणजे पोळी बऱ्याच वेळ नरम राहते, खुसखुशीत राहते. मी हा कांदा लसूण मसाला घेतला आहे, थोडा थोडा आपण यावरती घालूया. तुमच्याकडं जर हा नसेल तर मार्केटमध्ये रेडीमेड कांदा लसूण मसाला मिळतो, तो पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर घालूया. तुमचे मुलं जास्त तिखट खात नसतील तर प्रमाण कमी करा. माझ्याकडे ही खोबऱ्याची चटणी आहे. मी आणखीन ह्या पोळीला टेस्ट येण्याकरता थोडी चटणी यावरती घालत आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये तिळाची चटणी, जवसाची चटणी, कारळ्याची चटणी असेल तर ती पण घालू शकता. थोडंसं मीठ घातले, कारण इतक्या साऱ्या चटण्या आहेत त्यामुळं मीठ तर हवंच आहे. आता तेल लावलेलं आहे आपण पोळीला, त्यावरती असं दाबून घेऊया म्हणजे सर्व मसाला व्यवस्थित चिटकला जातो. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून, ती घालूया. कोथिंबिरीमध्ये काड्या आपल्याला नाही घ्यायच्या, फक्त पानं कट करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित पोळीला चिटकल्या जातात. हलकंसं लाटणं फिरून घेऊया, यामुळं कोथिंबीर व्यवस्थित चिटकून बसते. बघा, किती छान चिटकलेली आहे. आता आपण दुसरी पोळी या पोळीवरती घालूया. तर मी बोलले होते तुम्हाला, अशा प्रकारे तुम्ही पोळी लाटून भाजून घेऊ शकता. तर ह्या पोळीमध्ये 2च लेयर येतात, आपण जास्त लेयरची आता बनवतो आहे पोळी. तर या पोळीवरती पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, तेलामुळं भरपूर नरम राहते आपली पोळी. आणि सेम पहिल्या पोळीप्रमाणेच सर्व मसाले भरून घ्यायचे आहेत. बघा, कांदा लसूण मसाला भरलाय, खूप छान टेस्ट येते कांदा लसूण मसाल्याने. लाल मिरची पावडर, त्यानंतर ही खोबऱ्याची चटणी, त्यानंतर थोडंसं मीठ घालूया.
तर ही गरमागरम पोळी तुम्ही मुलांना बनवून द्या, मुलं अशीच खातील, खूप चवदार लागते। यासोबत दुसरं काहीही खायची गरज नाही आपल्याला। बघा आता कोथिंबीर घातलेली आहे, हलकंसं लाटणेनी लाटून घेऊया। बघा कोथिंबीर व्यवस्थित चिटकून बसलेली आहे। आता आपल्याला ह्या पोळीचा रोल बनवून घ्यायचा आहे। तर बघा मी अशीला गुंडाळी घालत आहे। अशा प्रकारे गुंडाळी घातल्यामुळं आपल्या पोळीला भाजल्यानंतर खूप छान लेयर सुटतात। बघा व्यवस्थित चिटकून घ्यायचं। तर आपला हा जो रोल आहे हा थोडा चपटा झाला आहे, तर आपण याला थोडासा गोल आकार देणार आहोत। बघा असं गोल करून घेऊया। आणि एक साईड जी आहे ती आपल्याला आतमध्ये अशी दुमडून घ्यायची आणि दुसरी साईड त्यावरती गुंडाळून घ्यायची आहे। बघा आता याला आपण असं दाबून चपट करून घेणार आहोत। साईडची कडा व्यवस्थित चिटकून घ्यायची, म्हणजे लाटताना ते निघत नाही। बघा आता याला मी हातामध्ये घेऊन दाखवते जवळून तुम्हाला, किती छान लेयर्स दिसत आहेत पहा। आणखीन आपण याला चपटं करून घेतलं आहे, म्हणजे व्यवस्थित पोळी लाटता येते आपल्याला। कोरडं पीठ लावून आता मी हलक्या हातानं ही पोळी लाटून घेणार आहे। शक्यतो काठावरती लाटायचं, म्हणजे पोळी भरभर मोठी होते। बघा आणि एकदम हलक्या हातानं लाटायचं। मधनं कोरडं पीठ पण लावू शकता तुम्ही जर चिटकत असेल तर। आणि ही पोळी आपल्याला जास्त पातळ नाही लाटायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, कारण भाजल्यानंतर ही पोळी बराच वेळ नरम राहते आणि जाड असल्यामुळं खूप सारे लेयर्स हिला सुटले जातात। बघा एक सारखी पोळी लाटून घेतलेली आहे, आता मध्यभागी हलकंसं लाटून घेऊया। तर बघा याची थिकनेस पण मी तुम्हाला दाखवते। आता आपण हिला भाजून घेऊया। तर पॅन गरम आहे, थोडंसं तेल लावून घेऊया, नाही लावलं तरी पण चालेल। आता पोळी आपण भाजून घेऊया। गॅस पोळी भाजताना मी फुल केलेला आहे, फुल गॅसवरती पोळ्या चांगल्या खरपूस भाजल्या जातात। जर गॅस कमी असेल, तवा पण कमी तापलेला असेल, तर मग अशा रबरसारख्या चिवट होतात पोळ्या। त्यामुळं पोळी भाजताना पॅन गरम हवा आणि गॅस पण फुल हवा। तर एक एक मिनटाने मी याला पलटी केलेला आहे। थोडंसं तेल लावून घेऊया आणि चांगली खरपूस आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। तर बघा तुम्हाला माझी ही मसाला पोळी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। तर आपण आता हिला दोन्ही साईडनं तेल लावून घेतलेलं आहे आणि कलर बघा आपल्या पोळीला किती छान यायला लागलाय। पुन्हा पलटी करून घेऊया आणि लेयर्स बघा किती छान सुटायला लागलेली आहेत। एकदम छान असे स्पॉट पडेपर्यंत आपण हिला भाजून घेतलेलं आहे। आता आपण हिला काढून घेऊया। बघा लेयर्स पण किती छान दिसत आहेत। तर गरमागरम आहे ही, तर शक्यतो ही मसाला पोळी गरमागरमच खा, खूप टेस्टी लागते आणि थंड झाल्यानंतरसुद्धा ही इतकीच नरम राहते, खुसखुशीत राहते। आता आपण हिला हलकंसं असं प्रेस करून घेऊया, म्हणजे लेयर्स व्यवस्थित आपल्याला दिसतील यामधले। आता मी तुम्हाला आतमध्ये किती छान पडदे आलेत ते दाखवते। बघा आणि आपण जो मसाला ह्या चपातीमध्ये पोळीमध्ये भरला होता त्याचा कलर बघा किती छान दिसत आहे। गरम आहे आपली पोळी, तर बघा किती सारे लेयर्स पडदे यामध्ये सुटलेले आहेत। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।
आणि शेजारील बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट्स लगेच तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, आपली ही मसाला पोळी आता तयार आहे खाण्याकरता. तुम्हीही नक्की बनवा, मुलांना द्या, तुम्हीही खाऊन पहा. तुम्हाला माझी ही पोळी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.